नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोंढू या शाळेच्या कोविड-19 काळामध्ये ज्या काही ऑनलाईन तासिका शिक्षकांमार्फत घेतल्या जात आहेत त्या ऑनलाईन तासिकेमध्ये सहभागी होण्यासाठी आपणास मायक्रोसॉफ्ट टीम्स हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झालेलं असणं आवश्यक आहे। तर हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये कसे इन्स्टॉल करावे, त्याचे रजिस्ट्रेशन कसं करावं आणि त्यानंतर तासिकांमध्ये कसे सहभागी होता येईल याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, आपल्या मोबाईलमध्ये जे प्ले स्टोअर आहे त्या प्ले स्टोअरमध्ये जावा। या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट टीम्स असे नाव टाका, मायक्रोसॉफ्ट टीम्स TEAMS असे नाव टाका आणि सर्च करा। हे बघा, या ठिकाणी मायक्रोसॉफ्ट टीम्स हे ॲप आलेलं आहे। आता यानंतर हे इन्स्टॉल करा। हे 43 ते 44 MB ॲप आहे, हे अवघ्या काही सेकंदामध्येच इन्स्टॉल होईल। हे बघा, 50.2 MB। आपलं नेटवर्क चांगलं असेल तर हे ॲप लवकरच इन्स्टॉल होईल। हे बघा, ॲप या ठिकाणी आता इन्स्टॉल झालेलं आहे, त्यानंतर ओपन करा। हे ॲप आता ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, या ठिकाणी आपणास रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपणास आपला स्वतःचा युजर नेम म्हणजे ईमेल ID आणि त्यानंतर पासवर्ड माहीत असणं आवश्यक आहे। तर तो युजर नेम आणि पासवर्ड माहिती करून घेण्यासाठी आपले वर्गशिक्षक लेकुळ सर यांच्याकडून युजर नेम जो की मेल ID असणार आहे तो युजर नेम आणि पासवर्ड माहिती करून घेतल्यानंतर तो या ठिकाणी आपणास फिलअप करावा लागेल। त्यापैकी सर्वप्रथम युजर नेम आणि पासवर्डपैकी युजर नेम या ठिकाणी टाका। या ठिकाणी मी एका विद्यार्थ्याचा युजर नेम या ठिकाणी टाकत आहे। @GDPCPSKondur.in आणि साइन इन करत आहे। ओके, साइन इन केल्याच्यानंतर या ठिकाणी आपणास तो त्याचा पासवर्ड मागेल, तो पासवर्ड या ठिकाणी टाका। तो पासवर्ड या ठिकाणी मी टाकत आहे आणि त्यानंतर हा पासवर्ड त्या ठिकाणी टाकल्याच्यानंतर साइन इन व्हा। साइन इन झाल्यानंतर अवघ्या 1-2 सेकंदामध्येच नेटवर्क जर चांगलं असेल तर वी आर सायनिंग यू इन, प्लीज वेट असं म्हणाल। या ठिकाणी आपण युजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन झालेलो आहे। त्यानंतर आता या ठिकाणी बघा, नेक्स्ट, पुन्हा नेक्स्ट आणि त्यानंतर तिसऱ्या वेळेस गॉट इट। अशा प्रकारे आपण आता मायक्रोसॉफ्ट टीम्स हे ॲप विद्यार्थ्यांना लॉग इन करून दिलेलं आहे। तर या ठिकाणी मित्रांनो, हे टॅब या मायक्रोसॉफ्ट टीम्स या ॲपचं इंटरफेस कसं असेल तर बघा। सुरुवातीला ॲक्टिव्हिटी म्हणजे कोणकोणत्या गोष्टी सध्या ॲक्टिव्ह आहेत, तर त्यासाठी पहा रोमन संख्याचिन्ह, खाली संख्याचिन्ह अशा प्रकारचे टॅब ॲक्टिव्हिटी आहे। त्यानंतर चॅट्स कोणतं त्या टीम्समध्ये कोणी चॅट केलेले ते आपण त्या ठिकाणी पाहायला भेटेल। टीम्समध्ये आपणास कोणकोणत्या टीम्स ॲक्टिव्ह आहेत त्या या ठिकाणी दिसून येतील। त्यानंतर असाइनमेंट ही टॅब, याच्या संदर्भात मी 2 नंबरचा व्हिडिओ पब्लिश केलेला आहे, त्यामध्ये आपणास सविस्तर माहिती भेटेल। त्यानंतर पुन्हा कॅलेंडर या टॅबमध्ये गेल्याच्यानंतर सध्या आज किंवा उद्या त्याला कोणकोणत्या प्रकारचे सेशन्स आहेत याचं पूर्ण नियोजन विद्यार्थ्यांना या ठिकाणी भेटेल। विद्यार्थी या जॉईन या टॅबवरती क्लिक करून दिलेल्या वेळेमध्ये जॉईन होऊ शकतील। आपणास मायक्रोसॉफ्ट टीम्स हे ॲप इन्स्टॉल करणे
आणि नोंदणी करणे या संदर्भात परिपूर्ण माहिती मिळालेली आहे असे मी गृहीत धरतो. आपणास काही अडचण आल्यास आपले वर्ग शिक्षक यांना फोन करा. धन्यवाद.